बबले अगं काय झालं अगं बबले राहू दे काय झालं लेका ताईला काय झालं म्हणजे तुम्ही बाहेर तोंड मारा ना आम्हाला विचारा काय झालं याला सांग काय काम असेल ते पटकन बोलायला मला काम आहे ती परत अगं बबले काय झालं मला नीट सांगशील का बबनराव आज तुम्ही कुठे चाललाय ना गड जिंकायला माहिती की आम्हाला अगं ते वय अगं ते नानान पुढे माझं काय चालत नाही रे म्हणून चालली होय का म्हणजे तू मुलगी भी बघशील आणि लगीन भी करशील होय ना म्हणजे मी काय टाइमपास होते का र चायला लेका आता हिला कसं समजावू अगं मी पुरगी बघायला चालली याचा अर्थ असू नका डायरेक्ट लगीनच करणार आहे अगं किती बी काय बी झालं तरी नानाने जरी जबरदस्ती केली तरी पसंती ना पसंती माझ्या हातात आहे ना अरे मग जाऊ नको की सर नाही म्हणून सांग की अगं नाही म्हणू आणि कारण काय देऊ अगं बबले मला तूच लय आवडतीस ग आणि मला तुझ्याशीच लग्न करायचं ते मला काही माहित नाही आलं माझं पिल्लू ते आलं माझी सोना अगं अगं मी नुसतं फिरायचं चाललोय ग हे बघ तू काही टेन्शन घेऊ नकोस ठीक आहे फक्त ह्या वेळेस तुला जाऊन देते पुढच्या वेळेस गेलास ना तर बघ झाली पागळीस लगेच गपे डचके कपटी का आता अग बबले सगळ्याचा कळीचा नारद मुनी ना हेच आहे आयला बबले मला नानांचा फोन येतोय मला निघायला लागल नाहीतर नाना माझं हितच लगीन लावल बबले येतो बर का मी अरे ऐक की आलो पुष्पे आता कार टॅलेंट आहे बघा अजून आऊ येईल हो तुम्ही थोडा धीर धरा हा बघा आला माझा लेख 100 वर्ष आयुष्य हाय बघा ह्याला आले दाढी करायला गेला होता का मज बाजारायला गेला होता कुठं आऊ सारखं सारखं काय बोलता त्याला आता शिकतो तो तयार झालाय परत जर का काय बिणासला बिणास तर मला काय बोलायचं नाही बघा अरे बाब ज्ञान नाश्ता तरी कर केले का चला तिथं होतील की कांद पव तिका पाहुणे उपाशी पाठवते तू आपल्याला बर चला ऐकलं का मला पाहुणे आणल्यात पाणी आणा हो हो थांब की जरा बाकी काय कसं काय चाललंय मग चाललंय एकदम व्यवस्थित बर बरं का शरदराव हे सोपानराव मुलाचे वडील नमस्कार नमस्कार आणि हा मुलगा नमस्कार आणि ह्या सोपानरावांच्या सौभाग्यवती नमस्कार आई मुलाची आई आणि सोपानराव हे शरदराव मुलीचे वडील सरकारी नोकरीत आहेत बरं का बर आमचे घरी दोन्ही वाटी करण्याच्या नोकरीत आहेत शरदराव सोपानराव शेती करतात बरं का छान कच्छम अगदी बागायती क्षेत्र आहे छान आहे हो चहा घेऊन या घ्या सुंदर आहे की मुलगी बबनराव हा चहा तर घ्याल का नाही चहा घ्या की घेतो की पण आपलं तेवढं नाश्त्याचं बघा की अव येईल की नाश्ता असं काय करताय जरा दम मारा की काय अव पोटात कावळं ओरडते ती आणि भूक लागली येले आणि म्हणे दम धरा काय बबन्या अरे खायला आलास का इथं तुम्हाला सांगितलं होतं ना लेकाला माझा नाश्ता करू द्या म्हणून आता कशाला ओरडताय हो त्याच्यावर चुकलंच हो माझ मला आता जरा शांत राहा नाश्ता येऊ द्या आई नाश्ता आला बघ घ्या द्या की आली प्लेट द्या की इकडे आमच्या नानांचा उपास आहे हाय ना त्यांना कसं देत
रोपान राव तुम्हाला मुलीला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारून घ्या, काय हरकत नाही. आता प्रश्न काय विचारायचे? मुला मुलीला बोलू द्या की दोघांना? बाकीचं सगळं तर घरजोडीने सांगितलंय आपल्याला. चालतंय की? काय हरकत नाही, काय हरकत नाही. हो 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 बबनराव, अहो ते खायचं राहू देत ना. अहो आई, तुम्ही दोघ जण जरा बोला एकांता, एकमेकांना जाणून घ्या. जावा जावा जावा. तुम्हाला काही विचारायचं असलं तर विचारा की. मला काही नाही विचारायचं, तुम्ही विचारा की. म्हणजे तुम्हाला डोळ्या लग्न काय करायचं? का तुम्हाला काही नाही का लग्नाची? अजिबात नाही. अहो पर मग आपल्याला पोरं कधी व्हायची? मग हा उघड दिसत गळ्यात पडायच्या अगोदर निघायला पाहिजे. काय म्हणालात का? नाही बघ, चला की जाऊया. अहो लई भूक पण लागली. पसंत आहे ना? काय नाही. बबनराव लवकर आवरले राव. काय म्हणजे आम्ही पसंती समजायची ना. अहो काय काय एवढी, घरी जाऊन विचार करून सांगतो की. असं म्हणताय? हा चालेल की मग. मग आम्ही निघालो तर चालेल. हो चालेल चालेल, कळवतो तुम्हाला. चिरंजीवाचा विचार घेऊन कळवतो तुम्हाला. चालेल. राम राम. राम राम राम. येतो. अगं बंटी जरा हात उचल की पटापटा. बबले तुझ्या पायी सगळी मला बंटी म्हणते ती. आई बापाने चांगलं नाव ठेवलं होतं की माझं. छाया आता ते कोणाच्या लक्षात आहे बी का नाही काय माहित. हाय का आता यात मी तरी काय केलंय? ते बी खरं आहे म्हणा, तुझ्या तात्यानं तुझं नाव बबली ठेवलं म्हणून लोकांनी मला बंटी केलं. अग म्हणून तर आपली बंटी आणि बबलीची जोडी फेमस आहे अख्ख्या गावात. राहू दे, नाहीतर नको त्या गोष्टीसाठी गावात फेमस होऊन जाऊ. आणि कुणी लगीन भी नाही करायचं आपल्या संगत. मैने तो ढूंढ लिया है अपने सपनों का सौदागर. अग तू बघून ठेवलंयस ग, पण आमची पंचायत व्हायची ना, त्याच्यामुळे जरा लांबच राहा. एक जण हाय तुझ्यासाठी, पण तू काय म्हणाव घेणं झाली राव. कोण ग, कुणाशी बोलतीयस? दुसरं तिसरं कोण असणार आहे? अग आपला लख्या. हे बाउलट नको ग बाई, माझ्या आई बापाला मी काही जड नाही झालेली. आपल्याला फक्त सरकारी नोकरी व्हायला पाहिजे. अग सरकारी नोकरी पाहि कितीतरी पोरी नको तसलं बियाणं गळ्यात बांधून घेतात आणि आयुष्यभर पस्तावा पण करतात. का ग, तू शेतकऱ्याच्या प्रेमात पडलीस म्हणून तुला आता नोकरी आली टोचताय. हाय का आता, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझं बरं. चला निघूया, बबण्याची बी गाडी घ्यायची आहे. काय पराक्रम गाजवलाय ते बघाय पाहिजे ना. चल, चल.